राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केवळ ब्राह्मण समाजाविषयीच नाही तर हिंदू धर्माच्या सर्व जातींमध्ये पालन केल्या जाणाऱ्या कन्यादान्याच्या विधीबाबत काढलेले उद्गार हे ब्राह्मण समाजाबरोबरच सर्व हिंदू धर्मीयांच्या जाणीवपूर्वक केलेला अवमानच असल्याचा सूर समस्त ब्राह्मण समाजातील धोरणांसह अन्य समाजाच्या नेत्यांनीही व्यक्त केला तसंच मिटकरींविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करत नाशिकला भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट महामोर्चाचाच निर्णय घेतला आणि मिटकरींविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत वक्तव्याचा निषेध करत नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चातून राज्यभरातून आलेले ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते हातामध्ये भगवे ध्वज आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष दवे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये मनसे आणि भाजपचे नेते देखील सहभागी झाले होते यामध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे या मोर्चामध्ये आमदार राहुल धिकले आमदार देवयानी फरांदे माजी महापौर सतीश कुलकर्णी विजय साने भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले मनसेचे जिल्हा प्रमुख अंकुश पवार पराग ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद वे अॅडव्होकेट अविनाश भिडे धनंजय भिडे सतीश शुक्ल ॲडव्होकेट भानुदास सौचे भगवंत पाठक धनंजय पुजारी ओबीसी सुवर्णकार समितीचे गजू खोडके हिंदू वक्त्याचे रामसिंह बावरी अनिल भारेराव मिलिंद कुलकर्णी मोहन उपस्थित ज्ञानेश देशपांडे राजेंद्र कुलकर्णी सचिन कुलकर्णी राहुल कुलकर्णी समीर शेट्टे कुमार मोंगे दीपाली कुलकर्णी सुजाता करंजेकर जयश्री दशपुत्रे नाशिकमधील विविध पुरोहित संघ त्यांचे कार्यकर्ते पुरोहित संघाचे मुकुंद खोचे हो भद्रकाली मंदिराचे पुजारी मंदार कावळे आनंद करके तृप्ती कुलकर्णी प्रेरणा बेळे अश्विनेताई यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ते आणि अनेक मान्यवरांनी देखील या सहभाग नोंदवला यानंतर मोर्चा, या मोर्चा संपन्न झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे भगवान पाठक यांनी आपल्या प्रतिक्रिया आभार यावेळी व्यक्त केले यावेळी भूषण सुन्नरे संदेश पाठक आणि भगवान पाठक हे उपस्थित होते या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी उपस्थिती बघायला मिळाली मिटकरींविरुद्ध गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्यांचं निवेदन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देऊन ब्राह्मण महासंघातर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चाची सांगता यावेळी करण्यात आली त्यामुळे आता ब्राह्मण समाजाच्या अशा आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन अमोल मिटकरींच्या या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात काय भूमिका घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल वेद न्यूजसाठी मी मनाली नाशिक